मित्रांनो, स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर या चुका तुम्ही अजिबात करू नका, कारण याने स्वामी प्रसन्न होणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर. मित्रांनो, जे स्वामींचे भक्त आहेत, स्वामींचे सेवेकरी असतात, त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्तीही असतेच, असे एकही घर आपल्याला दिसणार नाही ज्यामध्ये स्वामींचे फोटो किंवा मूर्ती नाही आहे. मित्रांनो, आपल्याला नित्यनियमाने स्वामींची पूजा देखील करायची असते. जशी आपल्याला जमेल तशी आपण सेवा देखील करत असतो. स्वामींची इतकी सेवा करून, पूजा प्रार्थना मनापासून करून देखील आपल्याला स्वामींचा लाभ होत नसेल, अनुभव येत नसेल, म्हणजेच प्रचिती येत नसेल, जर आपल्यासोबत कोणतीही चांगली गोष्ट घडत नसेल तर स्वामी सेवा करून काय फायदा, असे देखील आपल्या मनात विचार येत असतो. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती फक्त आपल्या घरामध्ये आणून ठेवली म्हणजे आपल्या व स्वामी प्रसन्न होत नाही. त्या फोटोची, त्या मूर्तीची आपल्याला दररोज पूजा करायची असते. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी मूर्तीचे अभिषेकसुद्धा करावे लागते. जर स्वामींचा फोटो असेल तर त्याला दररोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा. तो पुसल्यानंतर त्याला अष्टगंध लावावे. हिना अत्तरचा घोळ करून त्यामध्ये अष्टगंध टाकून त्याच्या टिळा स्वामींना लावावा. कमलगट्ट्याची किंवा रुद्राक्षाची माळा स्वामींना घालून ठेवावी. फोटोला, मूर्तीला दररोज स्नान घालावे, दर गुरुवारी अभिषेक करावे, आणि त्यासोबत जर फोटो असेल तर तो फोटो भिंतीला खिळा लावून लटकावून ठेवायचा नाही. एखादी लाकडाची फळी किंवा काचेची प्लेट लावून त्यावर फोटो उभा करायचा. लटकवून कोणताही फोटो घरात ठेवायचा नाही. मित्रांनो, आपण बऱ्याचशा वेळेस स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार घालतो. जर तुम्ही तो हार गुरुवारी घातला असेल तर तो हार तुम्ही लगेच संध्याकाळी काढून घ्यायचा असतो. रात्रभर तो हार ठेवायचा नाही, सकाळी लावलेला हार हा संध्याकाळी लगेच काढून घ्यायचा. मित्रांनो, स्वामींची मूर्ती जर आपण घरात आणली किंवा फोटो घरात लावलेला असेल तर दररोज सकाळ संध्याकाळ स्वामींना शुद्ध शाकाहारी जेवणाचे नैवेद्य दाखवायचे. आपण जे जेवतो तर त्याआधी एक ताटभर स्वामींना दाखवायचं. 10-15 मिनटं ठेवून लगेच ते ताट आपण आपल्या जेवणात घेऊ शकतो. असंच रात्रीसुद्धा दोन्ही वेळेस आपण ताट दाखवायचं. मूर्ती आणि फोटो घरात ठेवलं म्हणजे झालं असं नाही. मूर्ती फोटो ठेवला, त्यानंतर तुम्ही स्नान घाला, अभिषेक करा, हार फुलहार घाला, सेवा करा, नामस्मरण करा, नैवेद्य दाखवा. फक्त फोटो मूर्ती घरात आणून चालत नाही. एक माणूस, एक व्यक्ती आपल्या घरात आलेली आहे, तसंच त्यांना वागणूक द्यायची, तशीच त्यांची सेवा करायची. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा चुका करू नका. स्वामींची मूर्ती आणि फोटो असेल तर एक थोर व्यक्ती तुमच्या घरात आहेत, तुमचे पालक तुमच्या घरात आहे, त्याप्रमाणे तुम्ही घरात राहा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.